आणि यानंतर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. हॅलो 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 अत्या महापुरुषाला सहभागी झालेले काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकरता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, CPI, समाजवादी पार्टी, अन्य सगळे घटक आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले स्वामी आणि नावाची मंजुरी दिली. आता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचं दर्शन करतोय. मला आठवतंय 70 वर्षाच्या पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबई नगरीमध्ये लाखोचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी हौतात्म्य फटके जायला अनेक तरुण फुले आले. घराघराचा विचार केला नाही, महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र फैजामध्ये फाडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जे महाराष्ट्राचा बाहेर ते येण्याच्यासाठी आग्रह सातत्याने करतात. मग तो वेगाचा असेल, निहानीचा असेल, लिंगाचा असेल, अन्य भागाचा असेल, त्या सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे त्या भावनेशी महाराष्ट्राच्या कामाकौशलाचा मराठी माणूस हा अंत्यकर्मापासून सहभागी आहे. आज आपण या ठिकाणी का जमलो? आज ही मंदिर लाखांच्या संख्येनं राज्याच्या कामाकौशलाचं ही तरुणांची शक्ती एकत्रित का आली? आणि त्याचं महत्वाचं कारण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी. आज या महाराष्ट्राचा सन्मान त्याच्या धक्के बसायला लागलेत, त्याच्या हल्ल्या व्हायला लागलेत. आज ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहेत त्या सत्तेच्या ठिकाणी नसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या संबंधी महाराष्ट्राच्या निर्भयांच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. संपूर्ण भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम श्री छत्रपतींनी केलं. या देशामध्ये अनेक राजे रजवले होऊन गेले, अनेकांची संस्थाने झाली, पण 350 वर्ष झाले तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणावर एक नाव अखंड आहे आणि ते हिंदवी स्वराज्याची संघटना करणारे श्री छत्रपती. त्या शिवछत्रपतींच्या मुलींचा म्हणजे राज्याचा एखादा मंत्री करतो, अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटक करतात, ही महाराष्ट्र कदाचित सहन करतात. आणखी अशी या संबंधीची तीव्र भावना ही व्यक्त करण्यासाठीच लाखोच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात. आज हा तुम्ही इशारा दिला, पण या इशाऱ्यातून जर राज्यकर्त्यांनी वोट घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गानं
समकाल भला शिकवायच हा भला शिकवायला महाग असता हा देशामध्ये स्वस्थ बसणार नाही याच्यावर त्यांची खात्री व्हायला स्वतःवर आहे. महाग असल्याची काही वैशिष्ट्य महाग असल्याची काही सन्मान चिन्ह आहे. महात्मा ज्योतिबा फुले असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, कवी लहानराव पाटील असोत, ही आमची सगळी सन्मानाची आदराची स्थानं आहेत. आणि आजचे राज्य कसे त्या संबंधीचं बोलतात. महाग असल्याच्या इतिहासामध्ये असा जवळजवळ कधी फायदा नाही. मी स्वतः महाग असल्याच्या विधानसभेमध्ये मला जाऊन 55 वर्ष राहिली. या 55 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक राज्यभर पाहिले. संत दयाल शर्मा असोत, सुंदरामन असोत, अनेकांची नावं संकल्पी डॉक्टर अलेक्झांडर असोत, महाग असल्याचं नवमोठी करण्याचं काम या लोकांनी केलं. पण यावेळेला एक असणार व्यक्ती या ठिकाणी आली की ही व्यक्ती महाग असल्याचा एकंदर विचार झालेला संकल्प घेण्याचं काम करते. महात्मा फुले असोत, सावित्रीबाई असोत, त्यांच्याबद्दल लाटकर संघाचे उद्घाट करतात. त्यांना सर्व वाचली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले या देशामध्ये सामान्य माणसाला संघटित करण्याच्यासाठी, आधुनिक विचार देण्याच्यासाठी, शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन आणण्याच्यासाठी, स्त्री शिक्षण असो, ज्ञान जाण्याचं काम असो, या सर्वांनी सुधाकार घेणार आहे. एक थोर नेता म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आज सर्व देशामध्ये. मी बिहारमध्ये जातो, मी उत्तर प्रदेशमध्ये जातो, मी दक्षिणेमध्ये जातो, या सगळ्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव हे आदरणी घेतले जातं. आणि मी अशा व्यक्तीचा की या व्यक्तीने ज्ञान जाण्याच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, अशा व्यक्तीच्या संबंधी 3 वर्षाआधी ही जर राज्यभागांच्या कमी केली जात असेल तर राज्यभाग म्हणून त्यांना त्या ठिकाणी राहायचा अधिकार नाही आहे. किती लोकांची उदाहरणं सांगायची आणि म्हणून या वर्षाच्या माध्यमातून केंद्र सरकारला असलेला लोकसंख्या मागण्याने संदेश द्यायचा की यांची हकल फटकी लवकरात लवकर करा. आज लोक शांततेने आहेत, ही आकाशफटी वेळेत सुरू केली नाही तर हा महाग असतं शेती मुख्याशी राहणार नाही. आणि त्याचं फटीक आज या ठिकाणी आलेले मला गमत वाटते की या राज्यकर्त्यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू झालेली. स्पर्धा कशाची? कर्तृत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासाची नाही, महाराष्ट्राच्या वर्णानीची. या ठिकाणी एका माणसाने उल्लेख केला. काय उल्लेख केला? की तुम्ही ते शिक्षण संस्था चालवत असेल, शिक्षणाच्यासाठी मदत मागत असेल, तर अशा लोकांच्यासाठी एका माणसाने उल्लेख केला की अशा कामाच्यासाठी तुम्ही भीक मागता म्हणून नावं घेतली. त्या ठिकाणी कुणाची नावं घेतली? महात्मा फुल्यांचं, आंबेडकरांचं, यांच्याबरोबर कळलेलं भावना फाटांचं. आंबेडकरांनी या देशामध्ये मराठवाड्यामध्ये शिक्षणाची दालनं नव्हती, त्यावेळेला औरंगाबादला निलंगा फणीसर म्हणून एक मोठा फणीसर उभा केला आणि शिक्षणाचं दालन मराठवाड्याच्यासाठी उभा करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलं. महात्मा फुल्यांनी पुण्याच्या विविध भागामध्ये शाळा चालू केली, सावित्रीबाईंना फुलं केलं आणि शिक्षणाचं दालन त्या ठिकाणी उभं केलं. कर्मवीर भावना फाटांनी सर्व आयुष्य ज्ञान जाण्याच्यासाठी घालवलं आणि ते घालत असताना
त्यांनी समजण्याची त्याची सद्दत केली नाही. मला ठाऊक आहे की कल्पना भावना फाटताना त्यांनी एक सातारला कॉलेज काढले, त्या कॉलेजचं नाव शिवाजी कॉलेज. कुणीतरी एक धनाढ्य व्यक्ती आली आणि त्या धनवान व्यक्तीने कर्मचाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही या कॉलेजचं नाव बदला, मी जयंती देतो, माझं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाका. कर्मचाऱ्यांनी सांगितलं एक वेळ वाफाचं नाव बदलील, पण शिवाजी महाराजांचं नाव हे मी कधी बदलणार नाही. हे सांगणारे कर्मचारी आज या कर्मचाऱ्यांनी अनेकांना ज्ञान मिळवण्याचं काम केलं. आज त्यांच्या संबंधीचा उल्लेख भीक मात्र म्हणून करतात. कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अक्षरशः लाखो विद्यार्थी शिकवले. त्यांच्या घरामध्ये अन्न नव्हतं, ते अन्न उभं करण्याच्यासाठी लिहिण्याच्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी कधी रासायनिक कोणाशी घेतली नाही. या गरीब मुला मुलींच्यासाठी वस्ती न काढली आणि आजारांच्या संख्येनं शिक्षण दिलं. आज कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या दर शिक्षण संस्थेमध्ये 4 लाख विद्यार्थी शिकतात. तिथं देणगी नाही, तिथं कॅपिटेशन फ्री नाही, तिथं हे दालन उपेक्षित समाजातल्या मुला मुलींच्यासाठी उभं केलेलं आहे. आणि अशा कर्मचाऱ्यांच्याबद्दल, अशा फुलांच्याबद्दल, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल कुणीतरी गणित शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवायचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल. मला आनंद आहे की आज या ठिकाणी आपली विचारधारा वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या मनायच्यासाठी, महाराष्ट्राच्या संज्ञानाच्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्यासाठी एवढ्या हजारोच्या संख्येनं, संयमानं आणि शिस्तीनं तुम्ही या ठिकाणी आलात. माझी अशीच अपेक्षा आहे की या तुमच्या दर्जा देशातून या चुकीच्या भयमुक्तीला काहीतरी धडा मिळेल. आणि जर धडा त्यांनी घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलटून कसं टाकायचं याचा विचार करू. एवढीच या ठिकाणी सांगतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.